नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले स्टडी सर्कल या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद भरती अखेर रद्द झालेली आहे. काय संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. 13,514 जागांसाठी आता ही परीक्षा जी आहे संपूर्ण नव्यानं याची प्रक्रिया होणार आहे. म्हणजे आधी ज्यांना अर्ज केले होते त्यांची जी आहे शुल्क परत करण्यात येणार आहे आणि सोबतच नवीन सर्वांना आता अर्ज करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये महत्वाचा जो एक मुद्दा आहे तो म्हणजे वय ज्यांचं वाढलेलं आहे. वयाधिक्य झालेल्या उमेदवारांना अर्ज स्वीकारण्याचा निर्णय दिलेला आहे. ज्यांनी या परीक्षेमध्ये अर्ज केले आहे अशा उमेदवार सर्व पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया होणार असून उमेदवारांना आता पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी वयाधिक झालेल्या उमेदवारांना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देत त्यांना एका परीक्षेसाठी सवलत देण्यात आली आहे. तर शैक्षणिक अर्हता ही जी आहे 2019 जाहिरातीप्रमाणेच असणार आहे असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर राज्यात तब्बल जे आहे याच्यामध्ये भरपूर जागा होत्या. म्हणजे 20 लाख उमेदवारांनी याच्यामध्ये अर्ज केला होता. 13,500 जागांची जी भरती होती. 5 ते 6,000 रुपये खर्चून उमेदवार 3 वर्षापासून याची कंटिन्यू असली जी आहे वाट बघत होते. राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील 13,514 रिक्त पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी शासन निर्णयात परीक्षा रद्द करण्याची अनेक कारणे देण्यात आलेली आहे. तरीही ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद भरतीबाबतचा डेटा गहाळ झाल्याने ही भरती रद्द करण्याची नामुष्की सरकारवर उडाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. राज्य सरकारने शुक्रवारी या संदर्भात निर्णय जाहीर केला. शासनाने भरती रद्द करताना आरक्षण, भरतीतली झालेला विलंब अशी अनेक कारणं दिलेली आहे. तरीही ग्रामविकास विभागाला 20 लाख अर्जदारांची माहिती संग्रहित ठेवता न आल्याने ही भरती रद्द झालेली आहे. जिल्हा परिषदेकडील घटक मधील 18 सवर्गातील 13,514 पदांसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर 20 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र महापरीक्षा संकेतस्थळावर गोंधळ झाला आणि नंतर ते बंद झालं. त्याच्यानंतर मग शासनानं जी आहे न्यासा कंपनीला काम दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर गोंधळ झाला आणि मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. राज्यभरातून विरोध करण्यात आला. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य भरती रद्द करायची घोषणा केली. परंतु जिल्हा परिषदेच्या 13,000 पदांसाठी असलेली संपूर्ण भरती ही न्यासा कंपनीकडे देण्यात आली होती. यावर ग्रामविकास विभागाने 10 मे 2022 सर्व जिल्हा परिषदांना पदभरतीसाठी आवश्यक असलेली माहिती कंपनीकडून घेण्यात यावी असा अजब आदेश दिला होता आणि आपली जबाबदारी झटकून दिली होती. आरोग्य भरती प्रकरणात न्यासा कंपनीवर ताशेरे ओढण्यात आल्याने या कंपनीने आपले कार्यालय महाराष्ट्र दुसरीकडे हलवले आहे. काही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना न्यासा कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. ग्रामविकास विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे 20 लाख उमेदवारांची माहितीच गहाळ झाल्याने भरती प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की जी आहे ओढवलेली आहे. तर मित्रांनो, सरकारचा हा निर्णय जो आहे अन्यायकारक असं म्हणत आहे काही. आधीच विद्यार्थी 3 वर्षापासून परीक्षेची वाट पाहताना आता ती रद्द झाली. नव्याने भरती कधी होईल याची काही निश्चितता वाटत नाही असं म्हणत आहे. तर मित्रांनो, तरी एक जे आहे आता नव्याने याचे अर्ज निघतील आणि नव्याने याचे फॉर्म जे आहे निघतील त्याच्यामुळे कॉम्पिटिशन सुद्धा पहिलेपेक्षा जास्त असणार आहे. कारण नवीन उमेदवार सुद्धा याच्यामध्ये आता अर्ज करतील. ज्याने ऑलरेडी केलेले आहेत ते तर करतीलच, परंतु नवीन सुद्धा करतील. आणि आता कशा पद्धतीने आपल्याला आपली फीज रिटर्न मिळेल याचा सुद्धा सध्या काही म्हटलेलं नाही आहे. परंतु याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, 18 स्वर्गाची सर्व भरती प्रक्रिया रद्द झाल्यामुळे यासाठी जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांनी अर्जापोटी भरलेली परीक्षा शुल्क संबंधित जिल्हा परिषद मार्फत परत करण्यात येईल. शुल्क परत करायच्या कार्यपद्धतीबाबत जिल्हा परिषदांनी स्वतंत्रपणे करण्यात येईल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले. त्या जिल्हा परिषदामार्फत जे आहे शुल्क परत केले जाईल असं म्हटलेलं आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका. आजच्या याच्यामध्ये महत्वाचं अपडेट आपण जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.